तुम्हाला दोन रनची पॅनल्टी भेटेल आलाय का कुठे नाव नसली तरी चालतील सलमान गोलंदाजी मार्कवर आहे तर राहुल फलंदाजी करेल स्ट्राईक ला नॉन स्ट्राईक ला नितेश राहुल राहुल कांबळे पहिला चेंडू पहिला चेंडू बेघेट आसमानी सुलतानी षटकार येतोय का राहुलच्या बॅटमधून पंचांचा इशारा येणं काफी आहे सामनावीर सामनावीर बिरवाड़ी मी विनंती कृपया टी शर्ट धन्यवाद समीर राहुल कांबळेच्या पहिल्याच बॅट मधून आलेला एक चौकार खणखणीत धनधणीत राहुल कांबली नक्कीच बहाड पोलादपूर टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला कृष्णा सातपुते म्हटलं जातं तोच कृष्णा सातपुते आज मात्र सडवलीच्या मैदानात दिसतोय खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते सुरत मध्ये जाऊन ज्याने खऱ्या अर्थाने एक चांगला कारनामा केला तोच राहुल आज मात्र सडवलीच्या मैदानात पुन्हा एकदा सलमान एकदा समोरच्या दिशेने चेंडू जवळच्या रक्षक येतोय चेंडू मात्र वन टू थ्री बाउंस करत चमकार लडकी मेरा दिल मधून पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आणि खऱ्या अर्थाने एक आपल्या फलंदाजीचा नमुना आज मात्र संध्याकाळच्या सत्रात इथल्या मैदानाला दाखवून देतोय करज खोल आणि किंजलोली मधला सामना आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट दोन चेडू झालेले आहेत चेडू द्या बॅक टू बॅक दुसरा चौकर येतोय राहुलच्या बॅटमधून एक चांगली फलंदाजी राहुलच्या माध्यमातून पाहायला भेटते पोलादपूर करंज खो महाडमधला करंज खोल गाव आज मात्र मैदानात उतरलेला आहे आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचं कौशल्य दाखवतायत राहुल कदम राहुल कांबळे हे एक चांगले फलंदाज आहेत मैदानात ज्यांना कृष्णा सातपुते म्हटलं जातं महाड पोलादपूरचा तोच राहुल कांबळे पुन्हा एकदा सलमानसाठी हा हलक्या समोरच्या दिशेने खेळलेला आहे एक चांगल्या चेंडूला चांगला सलमान राहुलच्या माध्यमातून दिलेला आहे कोल कोलमध्ये जो चॅम्पियन संघ झाला तोच राहुल कांबळे यांचा हा संघ मैदानात आता मात्र उतरलेला आहे शिरभैरव चषक वीस एकवीस चा रणसंग्राम खेळण्यासाठी आठ धावा दोन चौकारांच्या मो मोबदल्यात पुन्हा एकदा सलमान समोर आहे राहुल इथे मात्र कवरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते सीमा पार चौकार तिसरा चौकार राहुल कांबळेच्या बॅट मधून येतोय आणि सांगून देतोय पूर्ण या क्रिकेट जगताला का खेळतो मी अशा प्रकारचं क्रिकेट मानगर प्रीमियर लीग माणगाव मधली एक मोठी स्पर्धा का खेळतो मी एक आयकॉन प्लेअर म्हणून विविध संघातून हे दाखवून देतो आपल्या बॅटमधून ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत अर्धशतकाच्या पारे आपण पाहिल्या तोच राहुल कमले आता मात्र बरसताना गरजताना दिसतोय सह्याद्रीच्या कुशीतल्या सडवली गावात पुन्हा एकदा राहुल पुन्हा एकदा राहुल कामले ऑन द फायर इथे मात्र क्रिकेटच्या कौशल्य अर्थात क्रिकेट कॉपी बुक स्टाइल मधला एक फटका येतोय खऱ्या अर्थाने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार दन 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 जातोय आणि तब्बल धावा लागल्या सलमानच्या चेंडूला मात्र तोडफोड केली जाते पहिलं षटक मात्र जे जाते। ते सलमानचं आहे आणि फोडणारा कोण आहे तर राहुल पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला आहे एकच धाव राहुलला भेटेल आणि इथे मात्र एक षटक संपलेला आहे आणि तब्बल दोन चौकार एक षटकाराच्या जोरावर तीन जोरावर चौकाराच्या धावा लागले ला आहेत षटक आहे धावा खर्च केलेल्या आहेत सलमानने आता मात्र कर्णधाराला विचाराचे चक्र इथे मात्र फिरवावं लागेल काय करावं लागेल तर कुठेतरी राहुलला अडवणारी गोलंदाजी करावी लागेल परंतु तेवढं मोठं सोपं आव्हान नाही ते राहुलला अडवणं कारण राहुल हा अनुभवी आणि तितका संयम आणि तितकाच हुशार फलंदाज आहे आणि प्रत्येक चेंडूवर बघून पारखून आणि तोलून खेळणारा हा फलंदाज आता मात्र मैदानात शाबूत आहे नवीन गोलंदाज मैदानात येईल किंजरोली संघाचा तोसिफ नवीन गो गोलंदाज येईल नक्कीच तोसिफला आता मात्र कुठेतरी थांबावं लागेल राहुलला कारण तोसिफसाठी हा राहुल नवीन नाही कारण हा गोलंदाज आणि हा फलंदाज कित्येक मैदानात एकमेकासमोर आले असतील कित्येक वेळा एकाने दुसऱ्याला आसमान दाखवलं असेल कित्येक वेळा एकाने दुसऱ्याला माती चारली असेल तर कित्येक वेळा एकाने दुसऱ्याला खिंडीत पकडलं असेल हे पारंपरिक युद्ध आहे किंजलोली आणि करंज खोल जास्त अंतर नाही त्यामुळे विविध स्पर्धेत विविध ठिकाणी हे गोलंदाज आणि फलंदाज एक दुसऱ्या समोर आलेले असतील त्यामुळे प्रत्येकाचे डावे उजवे बाजू माहिती असतील आणि अशातच आता हा क्रिकेट खेळ रंगणार आहे कोण पडते कोणावर भारी कोण होते आजच्या ह्या सामन्याचा सा हिरो हे नक्कीच पाहणं गरजेचं आहे तर तोसिफ जे आहे समोर आहे राहुल नक्कीच इथे मात्र पंच एक लक्षात ठेवा मैदानात वेळ खूप सारा घेतला जातोय चार षटकांना जास्त वेळ घेऊ नका वेळ सारा खूप कमी आहे पुन्हा एकदा तोसिफ येईल पहिल्या चेंडू साठी राहुल साठी पहिला चेंडू इथे मात्र झेल आहे हवे चेंडू खाली येतोय आणि राहुल बाद होतोय थर्डमॅन मध्ये गेलेला चेंडू फैजल मात्र स्वतः एसटी रक्षक चेंडू खाली येतोय आणि चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद होते आता मात्र विशाल कांबळे मैदानात सज्ज आहे तर नितेश कोंडालकर हे मात्र मैदानात सज्ज आहेत फलंदाजीसाठी नितेश कोंडालकर हे सुद्धा पोलीस दलात कार्यरत आहेत त्यामुळे नक्कीच नक्की लढण्याची प्रवृत्ती आहे लढू शकतात येणाऱ्या काळात आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करावी लागेल आणि खऱ्या अर्थाने एक मोठे हार्ड हिटर आहेत पाहूया येणाऱ्या काळात कशी फलंदाजी केली जाते हा मात्र आसमानी सुलतानी बिघेड षटकार We'll be right <laughs> back. स्लो वन पद्धतीचा चेंडू हातात झेल सुटलेला आहे आणि हा सामना सोडला का येणाऱ्या काळात नक्कीच सांगितला जाईल झेल म्हणजे डिलिव्हरी होती खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या दिशेने आणि कुठेतरी झेल सुटलेला आहे पुन्हा एकदा तोसीफ समोर आहेत ते नितेश कोंडालकर पाहूया कशा प्रकारचा खेळ पाहायला भेटतोय पुन्हा एकदा बॅटची कडा घेतलेला चेंडू इथे मात्र शरीराचा वेध घेतोय वे। एक चांगल्या चेंडूची सांगता होते एक षटकार आल्यानंतर धावा मात्र निघल्या जात नाही धावपालकाचा विचार केला तर एक बाद पंचवीस करंज खोल एक बाद पंचवीस धावफलक लागलेला आहे पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे इथे मात्र एकच धाव अर्जित केली जाते धावपलक एकनी पुढे जाईल आता मात्र सव्वीस धावा धावपलकावर तर विशाल कांबळे फलंदाजीसाठी सज्ज आहे नक्कीच हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे हेलिकॉप्टर खाली क्षेत्रक्षक येऊ शकला नाही आणि हा चौकार शेवटच्या शेवटच्या चेंडूवर दोन षटकांचा खेळ झालेला आहे करन्स खोलचा विचार केला तर एक बाद आ, तीस धावा झालेल्या आहेत एक चांगली धावसंख्या रचली गेलेली आहे ज्या माध्यमातून विशालच्या बॅटमधून एक चौकार येतोय नितेश कुंडालकर यांच्या बॅटमधून एक षटकार येतोय तर राहुल कांबळे यांच्या बॅटमधून एक षटकार आणि तीन चौकार अशी आतिषबाजी स्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली तीस धावांचा विचार केला तर फक्त चौकार आणि षटकारांनी धावा आलेल्या आहेत आणि एकच धाव फक्त धावून काढलेली आहे म्हणजे प्रहार प्रहार केला गेला इंजोली संघाच्या गोलंदाजांवर आता मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाते हे पाहणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात तिसऱ्या षटकाची जबाबदारी पाहुया कोणावर दिली जाते किंजळी संघाकडून तर तिसऱ्या षटकासाठी येतोय फरजान खऱ्या अर्थाने युवा खेळाडू आहे नक्कीच त्याला थांबवायचं आहे नितेश कोंडालकर यांना बिग हिटर आहेत हार्ड हिटर आहेत नितेशना थांबवण्यासाठी एक वेगळ्या धाटणीचा चेंडू टाकावा लागेल पाहूया सफल होतात काय फरजान पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू दावत क्रिकेटच्या भाषेत म्हणावी लागेल आडी हा आसमानी सुलतानी टोळा धावपलक मात्र छत्तीस धाव धावपलकावर लागलेल्या आहेत चेंडू धाव तर घेतलेली नाही इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होते कुठेतरी विशाल थांबवलेला आहे नितेश कोंडालकर यांनी इथे कुठेतरी मोठे फटके खेळण्याची गरज स्वतः धाडस आहेत नितेश कोंडालकर धावपलक छत्तीस वर जाऊन पोहोचलेला आहे किंजळोळी आणि हा सामना आपण पाहतोय हा मात्र मारलेला चेडू इथे मात्र थोडीसा इथे थ्रो गोलंदाजी घोषित करण्यात आलेली आहे नो चेंडू इथे मात्र चार धावा घेण्यात येत आहेत एक नोची एक पाठीमागे बाईकच्या स्वरूपात आणि दोन पेनल्टी बरोबर बर ना चार धावा घेण्यात येत आहेत धावपलक चारनी पुढे जाईल तब्बल चाळीस धावा धाव फलकावर फ्री हिट असणार आहे पुढच्या चेंडूला मात्र फैजल चेडू साठी येतोय ये, तर समोर आहे विशाल चाळीस धावा धापल कवर फुलटॉस चेडू खरपूस समाचार इथे मात्र बे घेट षटकार अजून खेळवायचे आहेत खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे तर शेचाळीस धावा धावपालकावर लागल्या जात आहेत तब्बल हो हो पुन्हा एकदा हा मात्र उंची घेतलेला चेंडू अंतर पार करू शकत नाही खाली क्षेत्रक्षक येईल तदवर घेतलेला दोन धावा धावपालकावर पुढे जात आहेत अठ्ठेचाळीस धावा नक्कीच पुढचा चेडू इथे मात्र पुन्हा एकदा विशाल कांबलीच्या बॅट मधून आसमानी टोला येतोय षटका आलेला आहे सामना संपल्यावर घेऊन जा हरुण का सर यांच्याकडून दिलेले पारितोषिक नितेश कोंडालकरसाठी एकच धाव घेतलेली आहे धावपळकावर एकने पुढे जाईल 55 तब्बल धावा धावपळकावर राहुल विशाल आणि नितेश कोंडालकर यांच्यावर केलेला आक्रमण आज मात्र खूप साऱ्या धावांचा लय लुट केला जातोय नितेश कोंडालकर यांनी दोन षटकार मारले आणि अरुण कासार आमच्या महाडचे यांच्याकडून नक्कीच शंभर रुपयाचं त्यांच्यासाठी प्राईज लागलेलं ला आहे एक चांगली दाद घेतलेली आहे जावे मैदानात तीन षटकांचा खेळ संपलेला आहे तर पंचावन्न धावा धावपालकावर अखेरचा आणि अंतिम षटक आता मात्र घेऊन येत आहे मुदत्सर मुदस्सरला सहा चेंडू टाकायचे आहेत आणि धावा खर्च कमी करायचे आहेत परंतु धावा कमवण्यासाठी विशाल कांबळे सज्ज आहे मुदतसरचा पहिला चेंडू शहराचा वेध घेऊन जातोय एकच धाव फलकावर लागली गेलेली आहे धावा पुन्हा एकदा नितेश कुंडालकर मुझसर साठी नितेश गोंडालकरच्या बॅट मधून आलेला फटका नक्कीच लॉंग ऑनला जातोय तदवर एकच धाव घेतली जाते सत्तावन्न धावा धावपलकावर लागल्या जात आहेत करंज खोल आणि केजलोली यांच्या मधला सामना पाहतोय जिथे बॅटिंग करतोय करंज खोल आणि षटकार शावकरांची आतशबाजी पाहायला भेटलेली आहे शेवटचं षटक मुदस्सर यांचा समोर आहे विशाल बॅटची कडा एकच धाव भेटेल धावपलक एकने पुढे जाईल अठ्ठावन्न धावा धावपल करावं आहेत जरा सामने पटापट घ्या लवकर घ्या कारण वेळ खूप कमी आहे अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत हा मात्र काय करते फैजलला सर चेंडू समजत नाही पाठीमागे निघून जातोय धावपलक एकने पुढे जाईल एकूण तब्बल वाईट चेंडू आणि साठ धावा दोन धावा भेटत साठ धावा धावपलकावर समोर आहे विशाल कांबळे हा चेडू बॅटच्या मधोमध येतोय आणि चेडू खाली क्षेत्रक्षक कोणतीही चुकी केली जात नाही आणि डगआउट मध्ये परतावा लागेल विशाल

जाऊन पोहोचलेला आहे नितेश कुंडालकर यांच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा नितेश कोंडालकर यांना ऑन साइड ला मारलेला फटका ऑन नेत येईल तदवर घेतलेली एक धाव दुसरी धाव मिलीन महाडी घेण्याच्या प्रयत्नात सफल झाले का आणि नक्कीच सफल झालेल्या आहेत षटक संपलेला आहे सहासष्ट धावा झालेल्या आहेत येणाऱ्या काळात सदुसष्ट धावांचं आव्हान असणार आहे किजडोली संघासाठी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तोपर्यंत जाऊया एक संगीताकडे सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी कृपया बॉक्स मधून आपल्या आपल्याला ज्या ठिकाणी बसण्यासाठी नियोजन ठिकाणी केलेलं आहे तिथे कृपया आपली उपस्थिती दर्शवायची आहे धन्यवाद तब्बल एकोणीस धावा नितेश कोंडालकर यांनी काढलेल्या आहेत आणि या नितेश कोंडालकरच्या षटकारासाठी अरुण कासार म्हाडचे यांच्याकडून शंभर रुपयाचं कॅश प्राईज आहे नक्कीच हारून यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येत आहे एक मोठी वादळी खेळी आज खेळी वैयक्तिक एकोणीस धावा गुड बॅटिंग कृपया दोन्ही पंचांना एक विनंती असेल अजूनही आपले काही सामने या दिवसाचे खेळवायचे आहेत कृपया आम्हाला मदत करा थोड्या खेळाडूंना प्रेशराईज करून सामने लवकरात लवकर बॉल, बॉल, बॉल द्या Melin, Melin. यानंतर होणारा सामना काटेतळी वर्सेस कोल काटेतळी वर्सेस कोल या दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉसबॉसमध्ये नाणेफिकीसाठी हजर राहायचंय सदुसष्ट धावांचं आव्हान आहे सदुसष्ट आव्हान पार करण्यासाठी फैसल आणि तोसिफ हे दोन फलंदाज मैदानात आहेत तर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे राहुल कांबळे विचार केला तर नितेश कोंडाळकर यांनी एकोणीस धावा आपल्या फलंदाजीत केल्या विचार केला तर राहुल कांबळे यांनी सुद्धा एकोणीस धावा आपल्या फलंदाजीत केल्या आणि विचार केला तर नक्कीच विशाल कांबळे यांनी सुद्धा एकोणीस धावा आपल्या फलंदाजीत केल्या म्हणजे तीन गो फलंदाज एकोणीस एकोणीस धाव वैयक्तिक करतायत आणि तब्बल सदुसष्ट धावांचं आव्हान आता मात्र समोरच्या संघासमोर ठेवतायत पहिला चेंडू इथे मात्र फैसलच्या बॅटमधून आलेला खणखणीत खन, दणदणीत दन, चौकार पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला जातोय एक मोठा फटका केला जातोय फैसलच्या माध्यमातून आणि ही किंजलोजीसाठी साठी एक चांगली बाब आहे सुरुवात चांगली झालेली आहे चौकाराने येणाऱ्या काळात अशीच फलंदाजी करावी लागेल पुन्हा एकदा राहुल तो फैसल साठी पुन्हा एकदा फैसलच्या बॅट मधून येतोय वन बाऊन्स चौकार विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये राहुल फलंदाजी आला पहिल्या चेंडूवर एक चौकार मारला दुसऱ्या चेंडूवर एक चौकार मारला आणि फैजलनी खऱ्या अर्थाने तोडीस तोड उत्तर काय देणं हा शब्द प्रयोग इथे वापरला जाईल कारण फैजल सुद्धा आघाडीला आला दोन चेंडूवर दोन चौकार मारून आपले मारलेले चौकार वसूल केले का असंच म्हणावं लागेल पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूसाठी फैजल राहुल साठी इथे मात्र तिसरा सुद्धा बेघेड येतोय षटकार तर टॅट असं म्हटलं जाईल तसंच उत्तर दिलेलं आहे फैजल याने खऱ्या अर्थाने दोन चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर धावसंख्या चौदा वर जाऊन पोहोचलेली आहे किंजोळी संघाची पुन्हा एकदा फैजल राहुल मात्र घेतल्यानंतर एक धावेसाठी जातोय दा धाव फलक वर जाऊन पोहोचलेला आहे सदुसष्ट धावांचा आव्हान पार करताना फैजलने केलेली धुवाधार सुरुवात मात्र खऱ्या अर्थाने एक चांगलीच सुरुवात आहे आता मात्र तोसिफ यांना सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल विचार केला तोसिफकडे पण मोठे फटके आहेत एक चांगलं क्रिकेट तोसिफकडे आहे शरीराचा जर विचार केला बॉडीचा विचार केला तर तोसिफकडे एक चांगली देह आहे मोठे फटके मारू शकतात फैजलचा विचार केला तर फैजलकडे एक चांगलं टायमिंग आहे आणि त्या टायमिंगच्या जोरावर एक षटकार चौकार मारतोय पाहू या शरीराचा आणि टायमिंगचं किती तारतम्य साधत साधतात ते तोसिफ पुढचा चेडू राहुल यांचा पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेतलेला नितेश कोंडालकर चेंडू पकडत नाही आणि इथे मात्र तोसिफला एक विचार केला तर जीवनदान भेटतोय एक चांगल्या चेंडू ची चे सांगत चला लवकर घ्या अजून सामने भरपूर बाकी आहेत वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे, आहे। पुन्हा एकदा राहुल तू तो तोसेफ हा चेडू बॅटच्या बरोबर मधोमध घेतोय नो डाऊट षटकार कर्णधार या ठिकाणी हजर आहेत योगेश आणि सुयोग मी कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते विन करून घ्यायचं आहे कॉल कोण करणार आहे दरम्यान हेड कॉल आहे आणि इट इज हेड नाणेफेक विजय होतो आहे तो, तो कॉल संघ कृपया करणाऱ्याने आपल्याला आमचा निर्णय सांगायचा आहे धन्यवाद कवल संघ हा विजय होतोय आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मी पुन्हा एकदा विनंती करेल की हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सामना त्वरित संपवण्यासाठी सहकार्य करायचं आहे धन्यवाद एकवीस धावांचा खेळ झालेला आहे पहिला षटक विचार केला तर सदुसष्ट धावांचा म्हणजे तब्बल साडे सोळा धावांची गरज असताना पहिल्या षटकात मात्र एकवीस धावा जमवताना यशस्वी होत तर नवीन गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्क वर येतोय फैसेसाठी हा मात्र बॅटच्या बरोबर मधोमध बसला नाही एक धाव इथे मात्र घेतलेली आहे डिक्लरच्या स्वरूपात एक धाव बावीस धापलकावर लागलेल्या आहेत किंजलोळे आणि करंजोल्ले मधला सदुसष्ट धावांचा घणाघाती घनघोर युद्ध आपण पाहतोय पुन्हा एकदा वैभव येईल आर सर्कल जवळून धावून येतोय वैभव फैसल साठी इथे मात्र फैजल, फैजल पुन्हा एकदा बॅट मधोमध मद घेतोय षटकार बिघेट नाहीत फैजलच्या चे एक चेंडू नंतर दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला जातोय आणि खऱ्या अर्थाने फैजल एक चांगली फलंदाजी करतायत वैभवच्या चे चेंडूवर प्रहार केला जातोय वैभव सुद्धा महागडा ठरतोय का करजखोल साठी तब्बल एकवीस धावा पहिल्या षटकात खर्च केल्या हो ही सुद्धा बॅट ची कडा घेतलेली का हलकासा कुठून आवाज आला होता नक्कीच पंचांचा इशारा येतोय बॅट ची कडा होती इथे मात्र वाचलेले आहेत फैजल परंतु वैभवचं च कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा चांगलं कमबॅक वैभवच्या माध्यमातून पाहायला भेटते एक षटकार आल्यानंतर एक, एक चांगलं कमबॅक येणाऱ्या काळात काय घडते नक्कीच वैभव पुन्हा एकदा बे घेट येतोय आसमानी सुलतानी टोळा षटकार प्रेक्षकांनी मात्र बेल घेतलेला आहे

कुठेतरी साडे सोळा ची सरासरी राखायची होती आणि धावफलक मात्र धावतोय पस्तीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत तोसिप मात्र थांबलेला आहे अजून सुद्धा तोसिफच्या बॅटमधून फटके येणं गरजेचं आहे परंतु वैभवला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल एक चांगला लेंथ लाइनवर गोलंदाजी करावी लागेल हे आहे क्रिकेट मित्रांनो कधी गोलंदाजाचं असतं तर कधी फलंदाजाचं असतं आणि हे पाहण्यासाठी तुम्ही अभिप्रेक्षक मैदानाकडे गर्दी करतो पुन्हा एकदा पस्तीस धावांचा खेळ झालेला आहे वैभव तू तोसिफ तोसिफ तो चा एसटी उद्ध्वस्त केलेली आहे क्लीन बोर्ड कामगिरी करावं लागेल धाव फलकाचा विचार केला तर पस्तीस धावा झालेल्या आहेत सदुसष्ट धावांचं आव्हान असताना पस्तीस धावा आणि धावा आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थाने फैजल यांचं चांगले योगदान आहे त्यामध्ये तीन षटकार आणि दोन चौकार एक धुवाधार पाली सत्तावीस धावांचं योगदान फैजल यांचं आहे एक चांगलं योगदान पाहायला भेटते आता नवीन गोलंदाज विशाल विशाल कांबळे विशाल कांबळे गोलंदाजी मार्कवर आहे दोन षटकात पस्तीस धावा एक सरासरी राखण्यात यशस्वी झालेले आहेत फैजल आतिफला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल बारा चेंडू व बत्तीस धावांचं समीकरण माझे स्कोर कळवतायत विशाल पुन्हा एकदा हा चेंडू मिस्टाई फटका येतो इथे कुठेतरी थोडीशी पडझड पाहायला भेटली दुसरी धाव घेतली जाते का आणि अतिफच्या स्वरूपात केलेली एक मोठी धाव चांगली धाव म्हणावी लागेल धाव दोन्ही पुढे जाईल 37 धावा धाव फैजल मात्र चांगली फलंदाजी करतोय तर विशाल कांबळे तिसऱ्या चेंडूची सुरुवात केलेली आहे आता मात्र समीकरण येतोय अकरा चेंडू तीस धावांचं विशाल फैजल साठी हा चेंडू मात्र ऑपस्टमच्या खूपच बाहेर नक्कीच पंच वाईट करार देत आहेत एकनी पुढे जातील अडतीस धावा धावपलकावर लागल्या जात आहेत खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल किंजलोलीच्या फैजलचे एक चांगली फलंदाजी करत आहेत पुन्हा एकदा ऑपस्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू इथे मात्र काय घडते तोपर्यंत घेतलेली एक धाव बाईच्या स्वरूपात एकोणचाळीस धावा धावपलकावर लागल्या जात आहेत एकोणचाळीस धावा धावपलकावर लागल्या जात आहेत सदुसष्ट धावांचं आव्हान आहे तिसरे षटक चालू आहे विशाल कांबळे यांच्या स्वरूपात अठ्ठावीस धावांची अजूनपर्यंत गरज आहे किंजोली संघाला येणाऱ्या काळात आथीपला मात्र प्रहार करावा लागेल जर चेंडू मोठे फटके करावे लागतील परंतु इथे थांबवण्यासाठी सज्ज आहे करंज खोलचा विशाल कांबळे येणाऱ्या काळात काय घडतंय महागडे टाकलेले षटक राहुल येणे तदनंतर वैभवनी चांगली केलेली षटक हे खूप आता मात्र फायदेमन ठरतोय पुन्हा एकदा अथि टू विशाल बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला आहे कॉर्नरच्या चे दिशेने चेंडू धडकतोय जोपर्यंत फील्ड केला जाईल नशीब मात्र चुकीचं होतं आणि तद्भर घेतलेली तिसरी धाव सर्व चेंडू खाली प्रेक्षक फिल्डर खाली आले चेंडू मात्र चोरट्या वाटेने पुढे निघून गेला धावपलक तिन्ही पुढे बेचाळीस धावा धावपलकावर तब्बल लागलेले आहेत बेचाळीस धावा धावपलकावर लागलेले आहेत विशाल कांबळे तर फैजल हा मात्र बॅटिंग साठी सज्ज आहे एकदा फैजल साठी विशाल हा मात्र पंच मात्र करार पुढे जाईल त्रेचाळीस धावा धावपलकावर लागलेल्या आहेत खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल फैजल याचं एकाकी झुंज देत आहे अतिफ मात्र नॉन ला उभा आहे अजून सुद्धा अतिपच्या बॅट मधून फटके पाहायला भेटलेले नाहीत परंतु ज्या प्रकारचे फैजल कामगिरी करतोय त्या प्रकारे चांगली कामगिरी आहे परंतु इथे मात्र विशाल कांबळेला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल टाइम फटका राहुल कांबळे झेल खाली आहे आणि चुकी शंभर टक्के होणार नाही फैजल ला परतावं लागेल दुसऱ्या विकेटचं पतन होते फैजल यांच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने एक चांगली फैजल यांनी केलेली आहे नवीन फलंदाज सलमान येतोय अतीबच्या जोडीला तर विशाल कांबळे हे तिसऱ्या षटक हाताळतायत सदुसष्ट धावांचं आव्हान पार करायचं आहे आणि तिसऱ्या षटक चालू असताना धाव फलकाकडे जाऊया त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत म्हणजे इथे कुठेतरी अजून चोवीस धावांची गरज आहे किंजोली संघाला पुन्हा एकदा विशाल तू अतिफ हो इथे मात्र बेट बॅटमधून आलेला आसमानी टोळा शक्य एकदा हा मात्र वाईट चेंडू इथे मात्र खराब गोलंदाजी करतोय विशाल कांबळे वारंवार वार वाईट चेंडू टाकला जातोय समोर चेंडू टाकले जातात फटके खाल्ले जात आहेत अर्थाने पाहिलं तर धाव फलक पन्नास वर जाऊन पोहोचलेला आहे आता मात्र सतरा धावांची गरज पुन्हा एकदा मिस्टाईम फटका येतोय बॅट चे बाहेरची कडा घेऊन चेंडू मात्र समोरच्या चे दिशेने जातोय जोपर्यंत चेंडू फेकी होईल अतिप एक धाव काढली जाते धाव फलक 51 वर जाऊन पोचलेला आहे आता मात्र एक्कावन्न झालेले आहेत सदुसष्ट धावांची गरज म्हणजे येणारे सहा चेंडू आणि सोळा धावा असं समीकरण सहा चेंडू आणि सोळा धावांची गरज असताना खोलच्या कर्णधाराने करणधाराने जबाबदारी अक्षयवर ठेपलेली आहे तर समोर आहे अथिप ज्याच्या बॅट मधून एक चांगला फटका आल्यानंतर सामन्याचं समीकरण थोडस सा बदललेलं आहे आणि हे बदललेलं समीकरण कोणाच्या बाजूने जात आहे हे पाहणं गरजेचं आहे अक्षय टू अथिप कसा होतय सामना नक्कीच या चेंडूचा सामना फुलटोस चेंडू खरपूस समाचार बेगेट षटकार कारण सत्तावन्न झालेले आहेत सदुसष्ट करण्याची गरज पुन्हा एकदा वाईट चेंडू नो डाऊट पुन्हा एकदा वाईट चेंडू झाला दिला जाईल धावपालक एकने पुढे जाईल अठ्ठावन्न धावा धावपलकावर लागले गेलेल्या आहेत पुन्हा एकदा इथे मात्र काय घडते तर पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चौकार जातोय चार धावेसाठी बाजूने ठेकून देतोय पुन्हा एकदा ब्लॉकॉल पद्धतीने चेंडू इथे ऑन साइड ला खेळलेला आहे एकच धाव घेतलेली आहे दुसऱ्या धावेची पूर्तता होते का दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे चौसष्ट धावा धाव पलकावर तीन चेंडू तीन धावांचं समीकरण चौसष्ट झालेले आहेत सदुसष्ट करणं गरजेचं आहे सामना संपलेला आहे